चांगले कार्य सुरू असताना संविधानाचा गैरवापर करून गुन्हे दाखल करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी दिला आहे. हुतात्मा स्मृती मंदिर येथे संभाजी आरमारचा निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास व्यासपीठावर संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, शहर प्रमुख शशिकांत शिंदे, जिल्हा संघटक आनंदराव नीळ, जिल्हा उपप्रमुख राजेश पाटील, योगेश कोळी, गणेश पवार, सागर संगवे, राहुल यमगर, संगप्पा मॅकल, बाबूभाई फणीचंद, महिला आघाडीच्या रेखाताई वनकडे, अंबिका रच्चा आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते आणि दिव्यांग अपंग रिक्षा चालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये अंध अपंग संघटनेच्या वतीनं श्रीकांत डांगे यांचा सत्कार करण्यात आला, तसेच आरमारच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या माता पित्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे म्हणाले, संघटनेचे कार्य चांगले सुरू असताना जातीयतेचा आरोप झाला. संविधानाचा गैरवापर करून गुन्हे दाखल करून अडचणीत आणण्याचे कार्य सुरू झाले आहे. अशांना यापुढे घाबरणार नाही. संविधानाचा गैरवापर करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा यावेळी श्रीकांत डांगे यांनी दिला. ज्या संभाजीआरमारमध्ये स्थापनेपासून सगळ्या जाती धर्माची लोक काम करतात, दलितांपासून ते सवर्णापर्यंत हिंदू मुस्लिम किंवा असल्या कुठलाही समाज जो भारतामध्ये जी जात नाही, जी जात आहे ती सगळी जात या संभाजीआरमारमध्ये काम करते. मात्र त्या संभाजीआरमारच्या पदाधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी सारख्या जातीवाचक शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल व्हावा त्याचं मात्र निश्चित मनाला वाईट वाटलं. हा जिवाजी लागणारा गाव आहे आणि आयुष्यामध्ये कधीही आपण हा प्रसंग विसरणार नाही. आणि ज्यांनी संभाजी आरमारवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र केलं त्याला तर आपण निश्चितपणे सुटका नाही, त्याची सुट्टी नाही, त्याला निश्चितपणे बघून घेऊ. कारण संभाजी आरमारची पद्धत आहे, आपली कामाची पद्धत आहे, दोन द्यायचं दोन घ्यायचं. कार्यक्रमानंतर संतोष साळुंके यांचा शाहिरी जलसा पार पडला. हुतात्म्याच्या मंचावर गिरकी घेत त्यांनी जलसा रंगवला. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांच्या पोवाड्यांनी सर्वसामान्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश देवकते यांनी केले तर आभार नेताजी घोडके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. हुतात्मा मंदिर नागरिकांनी पूर्ण भरल्याने येणाऱ्यांसाठी बाहेर खुर्च्या टाकून छोट्या पडद्याची व्यवस्था करण्यात आली होती.